कोणी आपल्यासोबत जे आज गेस्ट आलेले आहेत त्यांना विचारूया तुमच्या क्रिकेटची आठवणी. पुष्कराज तू काय सांगशील, आयपीएल क्रिकेट फॉलो करतोस भरपूर? आयपीएल भरपूर फॉलो करतो. घरी आमच्या घरी फक्त टीव्ही लागतो म्हणजे क्रिकेटसाठी. बाबा टीव्ही बघतात. मी खूप आधी लोकांना सांगायचो, पहिली आठवण म्हणजे दणकन रिमोटनी टीव्ही स्क्रीन फोडली आहे बाबांनी. मी ते इतके पॅशनेटली क्रिकेट बघायचे की आम्ही सगळे घाबरायचो. ते स्वतः आत्ताही उत्तम क्रिकेट खेळतात ऍट द एज ऑफ 63. या इज अ विकेट कीपर. पुण्याला खेळतात? पुण्यामध्ये, पुण्यात नाही खेळत पण त्यांच्या क्लब मधनं ते खेळतात, पुण्याला खेळतात. आणि त्यांना क्रिकेटर बनायचं होतं. इनफॅक्ट त्यांनी मला अभिनय करण्याची परमिशन दिली कारण त्यांचं पॅशन त्यांना फॉलो नाही करता आलं. लेग स्पिनर प्लस विकेट किपिंग करायचं, सगळंच करायचं. लेग स्पिन टाकायचं, विकेट किपिंग करायचं, बॅटिंग करायचं. त्यामुळे मला तेच असं इतकं भारी वाटतंय की यांच्याबरोबर मी उभा आहे. सो त्या माझ्या पहिल्या आठवणी आहेत. पॅशन धमाल. धन्यवाद स्वानंदी. तू काय सांगशील तुझा क्रिकेटची कसा? मी मुंबईतच गिरगावात शास्त्री हॉल नावाची एक सोसायटी, तिथे मी लहानाची मोठी झाले. मी अक्षरशः सांगते, प्रत्येक इंडियाच्या मॅचच्या वेळेला आमचे चेहरे रंगलेले असायचे आणि आमच्या जागा ठरलेल्या असायच्या. आणि कोणी जर त्या जागेवरनं हल्लं की त्याला इतका ओरडा बसायचा. कारण आम्हाला असं वाटायचं की आता चांगले खेळतोय तर ह्या जागेमुळेच आपण चांगले खेळतोय. आता हे जर हल्लं तर काहीतरी प्रॉब्लेम होईल. आय थिंक त्याचे स्पिरिट आहे ना, कम्युनिटी एकत्र येण्याचं, सगळ्यांनी एकजूट होऊन एका गोष्टीसाठी पॉझिटिव्ह वाइब्स देणं म्हणजे काय हे मी तेव्हा शिकले. चला तर मग, क्रिकेट फॅन्स तर आहेत, क्रिकेट फॅन्स आहेत. चला आता टेस्ट करूया थोडंसं मुंबई इंडियन्सचं नॉलेज. आनंदी, मुंबई इंडियन्सचा तुझा आवडता खेळाडू? आवडते खेळाडू दोन तीन आहेत, पण म्हणजे ऑफकोर्स रोहित शर्मा आहे. पण मला आत्ता असं, इनफॅक्ट आम्ही गाडीत पण डिस्कस केलं, मला असं वाटतं की मी स्कायला खेळताना बघण्याची मला खूप इच्छा आहे. म्हणजे मी आतुरतेने वाट बघते दॅट आय फील दॅट ही शूड प्ले अँड आय वॉन्ट टू वॉच हिम प्ले. तर मला त्याचं नाव पण खूप आवडतं, त्यामुळे हे माझं एक वेगळा नेम क्रश आहे. पण आय थिंक ही आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वॉचिंग हिम प्ले.